नक्की त्याचा हा दुसऱ्या फेरी तिला नक्की त्याचा नाणेपैकीचा कॉल दिगला नारळवाडी संघाना फलंदाजीसाठी आमंत्रित केला श्री गणेश कशिव्या संघाला नक्की त्याचा पंचांची भूमिका निभावताना आपण पाहतो समीर मेंगळा आणि संदीप मांगिया सकाळच्या क्षेत्रापर्यंत शे येऊन नक्की त्याचा संध्याकाळचे शे क्षेत्र मात्र येऊन ठेपलं तिथपर्यंत मात्र पंचांची भूमिका निभावतात जितकं कौतुक करावं तितकं कमीच असेल शतकातील पहिला चीन मात्र आढवा बाटणे फटका सजवला तितक्या ताकदीचं देखील क्षेत्रक्षण झालं आहे परिणामी मात्र दोन धाबा आणि या दोन धाब्याच्या मदतीने स्वतःचा वसंघाचा अकाउंट ओपन करतो आहे फलंदाजा वर आता फलंदाज नक्की त्याचा मागल्या माझा सामन्यावर ठरला होता तोच फलंदाज भरत हा फलंदाज यावेळेस वेळेस मात्र खोला डब्याचा होता परिणाम शीतरक्षक जुळले गेल्या चिडू चलतुल वेग करतील तीन धावा कम्प्लीट आणि या तीन धाब्याच्या मदतीने धावपला मात्र पाचही आकडेवार आता मात्र स्ट्राईकला असेल सुनील हा फलंदाज एक ढावोऱ्याचा फलंदाज असेल नक्कीच गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज असेल एकनाथ गोलंदाज यावेळेस मात्र पहिला ब्लॉक ब्लॉकचा वापर केला होता त्यावर मात्र एक धाव कंप्लीट आणि या एक धावेच्या मदतीने धाव मात्र सहा या आकड्यावर नक्की तसं मात्र पुढील चेडू असेल गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज असेल एकनाथ त्याचा मारा करेल भरत आलंदाज षटकातील अजून या तीन चेडू शिल्लक मेंटर पाव पहिलं षटक हाताळतो गोलंदाज एकनाथ त्याचा मारा करेल भरत या वेळेस मात्र खोलचा बॉल परिणामी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही या चौथा बॉल देखील डॉट नक्की आता अतिशय सूर्यक डप्यावर मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज आपण पाहतोय नारळवाडी संघाकडनं पहिलाच गोलंदाज एकनाथ षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र खेळपाटीच्या बाहेर झेडूर्चा इशारा खरा बॉल खैर मात्र चांगला सा साफ्रहा झेड मात्र तप मात्र नक्की दोन धाबा आणि या दोन दाब्याच्या मदतीने धापला मात्र नो प्लस दोन अशा तीन धावा षटकातील पुढील चेंडू त्याचा महाराज पुन्हा एकदा भरत फलंदाज यावेळेस माझा फुल टॉस बॉल सैन सॉल क्रिकेट चेंडून फाटवलाय सी मारे शफार ढोकला एवन क्वालिटीचा पहिला कशिवली गावचा ब्रँड षटकार आणि या षटकाराच्या मदतीने दाउपलग मात्र पंधरा आकडे बारा षटकातील आता मात्र शेवटचा बॉल असेल त्याचा मारा करेल भरत फलंदाज षकातील शेवटचा बॉल यावेळेस मात्र खोला टप्प्याचा बॉल होता पुन्हा एकदा मोठा मटका फार चानाद आता बीट होता फलंदाज फार आता आणि शेवटचा बॉल देखील येतोय निर्धाव आणि फक्त फक्त पहिला मेंटर निर पॉवर पॉवर प्लेचा पहिलं षटक मात्र संपुष्टात आणि धावसंख्या फक्त आणि फक्त पंधरा षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात यावेळेस मात्र पहिलाच फुलटॉस बॉल होता हो स्वतः कर्णधार संजय न्या परिणामी या फुलटॉस बॉलचा मात्र पुरेपूर फुर फायदा गीता आला नाही या फलंदाजा सुनील आह त्यावर मात्र स्ट्राईक रुटेड होता आता मात्र स्ट्राईकला असेल एका आक्रमक फलंदाज आपण पाहतोय कशोली संघाकडनं भरत हा पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज असेल संजय त्याचा मारा करेल भर होता यावेळेस मात्र खोला डब्याचा बॉल होता कार्पेट चा फटका सजवलाय शेतरक्षक आहे तुरे चेंडू उचलतील पैकी करतील दोन धाबा मात्र चित्याच्या वेगाने नक्की कम्प्लीट आणि या दोन धाव्याच्या मदतीने आपलं मात्र अठरा या आकडे बारा गीताचा कुठेतरी रनिंग या वेळेस मात्र आला एक स्टंपच्या बाहेर फिसिंग केला चेंडू इट इज व्हाइट बॉल नक्की हात झेड मात्र खराबतोय गोलंदाज संजय षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र फुल टॉस बॉल त्यावर मात्र ताकदीचा शेतरक्षा परिणामी एकदा आणि एक दहावीच्या मदतीनं दाबल मात्र वीस बार षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल सुनील यावेळेस मात्र पाटणेफट कसा सजवला ती पद शेतरेक्षक आहेत उचलत पैकी दोन दावा मात्र नक्कीच कम्प्लीट तिसरीचा प्रयत्न देखील नाही या आणि या दोन दहावेच्या मदतीने दाब संख्या बाराही बार षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक यावेळेस मात्र फुल टॉस बॉल जसा आला तसा फाटवला चेंडू सीमारे शफार पुन्हा एकदा टोकला अजून एक तडाका षटकार आणि या षटकाराच्या मदतीने दापला मात्र अठ्ठावीस आकडे बारा नक्की आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जो असेल संजय त्याचा मारा करत सुने यावेळेस मात्र एक तेरी तो एक मेरिया एक एका चेंडवर तर दुसऱ्या चेंडवर अपयशा आणि देखील हे दुसरं षटक देखील संपुष्टात येत्या आणि नक्की त्याचा दोन षटकांचा खेळ मात्र संपुष्टात नाहीयेत या दोन षटकामध्ये धावसंख्या मात्र अठ्ठावीस ही आकडेवारा रचली गेल्या श्री गणेश कसौली संघानं त्यावर मात्र एक गडी बाद देखील नाही आहे गीताचा अतिशय सुरेखा पदार्थाची मात्र फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो श्री गणेश कसवली संघाच्या आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचे असेल चंद्रकांत पहिला चीड मात्र सुरेखा हाताळ गोलंदाज चंद्रकांतने नाही पहिल्या चिड मात्र सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज चंद्रकांत शेवट कसा असेल यामुळे चेंडू पहिला चेंडू सुरेग आणि दुसरा चेंडू मात्र कुठेतरी अव्वन तर नो चेंडू हातल तो गोलंदाज चंद्रकांत यामुळे मात्र लो बॉल टॉस शेतरक्षक आहे परिणाम क्षेत्र थोडा पॉमल झाला तत्पूर्वी शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केला आहे तत्पूर्वी नक्की दोन धावा मात्र कम्प्लीट आणि या दोन धाव्याच्या मदतीने दाबलोक मात्र एकतीस ते आकडेवार षटकातील पुढील पॉल यावेळेस माझा चिर सरळ जाऊन आदळतोय श्री तंपावरने धक्का क्रमांक मात्र लागतोय पहिला श्री गणेश कशिवली संघाचा बिग हिटरमॅन मात्र भरत डग्गाऊटच्या आश्रयाला जातो आहे नक्की त्याचा एक आक्रमक फल फलंदाज म्हणून ओळखला जाणारा तोचा फलंदाज मात्र तंबूच्या आश्र्याला परतवतोय गोलंदाज चंद्रकांत नक्की त्याचा भरत या फलंदाजाची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतो आहे मनोज फलंदाज षटकातील अजून या शेवटचे चेडू शिल्लका गोलंदाज ट्रॅक वर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल चंद्रकांत त्याचा मारा करेल न्यू बॅटर मनोज षटकातील पहिलाच बॉल षटकातील चौथा बॉल त्याचा मारा करेल मनोज यावेळेस मात्र फुल टॉस बॉल मिस टायमिंग झालाय हवं तसं टायमिंग नाही परिणाम ना या कॅच मात्र झील मात्र कॅरी करता आले नाही त्यावर मात्र दोन धाव कम्प्लीट आणि या दोन दहावेच्या मदतीने तर आपलं मात्र तेतीस आकडेवार षटकातील आता मात्र दोन चेंडू शिल्लक यावेळेस मात्र फुल टॉस बॉल आडव्या पाठम्या अक्रॉस लाईन मिळवला फटका सजवला शेतरक्षक आहेत रे या दोन धावा कम्प्लीट तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कम्प्लीट आणि या तीन दहावेच्या मदतीने तर आपलं मात्र छत्तीस आकडेवार आता मात्र या षटकातील शेवटचा बॉल असेल त्याचा मारा करेल मनोज अफल अंदाज षटकातील शेवटचा बॉल यावेळेस मात्र खरा बॉल त्यावर मात्र चांगला असा प्रहार परिणामी शीतरक्षक आहे त्यावर मात्र दोन धावा कम्प्लीट नो प्लस दोन अशा तीन दावा नक्कीच शेवटचा बॉल होता परिणामी खरा भाताळा गोलंदाज चंद्रकांतने यावेळेस मात्र खोलाटप्याचा बॉल होता परिणामी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आज तिसरं षटक देखील संपुष्ट आतं आता मात्र या डाबातील शेवटचं षटक असेल आणि संख्या बघायला गेले तर नक्की त्याचा एकोणचाळीस ही आकडेवारा त्यावर मात्र एक गडी बाधा श्री गणेश कशवली संघाचा भरत हा फलंदाज मात्र माघारी परतावला गेला आणि भरत फलंदाजा या फलंदाजाची जागा सांगाळण्यासाठी मात्र न्यू बॅटर दाखल झाला होता मनोज तोच मनोज कुठेतरी आता आपल्या संघासाठी धावसंख्या रचतो या कारण त्याला माहिती या साईस्फोट छटकाचं कुठेतरी आपल्या गावाचा आणि आपल्या संघाचं नाव कोरून ठेवायचं असेल तर नक्कीच अजूका अतिशय सुरेख फलंदाजी करावी लागेल आता मात्र चौथे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल हा गोलंदाज चौथा आणि शेवटचा षटक हाताळतो गोलंदाज देवीदास त्याचा मारा करेल मनोजा षटकातील पहिला यावेळेस मात्र खोल टप्प्याचा शेतरक्षक आहे त्यावर मात्र चेन उदारणीला आणि चेन उचलते फेकी करते तत्पूर्वी मात्र दोन धाबा कम्प्लीट आणि या दोन धाब्याच्या मदतीने धावपला मात्र एक्केचाळीस हे आकडेवार षटकातील फुटबॉल यावेळेस देखील मी स्टार्मिक झाला आहे परिणामी गॅप शिल्कीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय त्यावर मात्र नक्कीच आता अतिशय सूर्य क्षेत्रक्षित झाले होते परिणाम या कुठेतरी या दोन धावा मात्र कंप्लीट षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक पुन्हा एकदम मनोज तयार गोलंदाज देवीदास या वेळेस की उंची अंतर काटलं नाही त्यावर मात्र आता मात्र जेल मात्र करतोय कॅरी आणि रोजला मात्र जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला की त्याचा अतिशय सुरेख फलंदाजी करत होतो आतापर्यंत मनोज हा फलंदाज परिणाम या कुठेतरी अपयशी ठरला आणि डगआउटच्या आश्रयाला परतवला देवीदास देवीदासने आता मात्र मनोजची जागा संभाळण्यासाठी नू बॅटर दाखल होतोय रोहित हा फलंदाज शतकातील अजूनही काही पॉल्स यावेळेस मात्र फुल फुलटॉस बॉल होता कार्पेटच्या साह्या आणि फट कसं जावला शेतरक्षक आहेत मात्र दोन धावा कम्प्लेट नक्की आता कुठेतरी एक एक आणि दोन दोन जावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे श्री गणेश कसवली संघाचा यावेळेस मात्र नक्कीच कुठेतरी या बी मारण हाताळतोय गोलंदाज देवीदास नक्कीच आतापर्यंत चार चेंडू हातळत ते मग जे नक्की त्याचा अचूक टुप्यावर टप्प्यावर गोलंदाजीचा मारा करत होता परिणाम आता मात्र कुठेतरी या दिशा भरकडताना गोलंदाज पाहतो देवीदास षटकातील फुटबॉल त्याचा मारा करायला रोहित यावेळेस देखील हा ट्रॅकर होता परिणामी हवा तसा टायमिंग जुळला नाही या क्षेत्र झाला आहे शेवटच्या चेंडूला स्टॉप ला, 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 ला तत्पूर्वी मात्र तीन डावा कम्प्लीट आणि आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल आणि या डाबातील देखील शेवटचा बॉल असेल देवीदास या गोलंदाजा त्याचा मारा करायला सलामीला गेलेला फलंदाजा सुनील एक डावखोर हताचा फलंदाज जोवर आतापर्यंत त्याचा बादनंतर चौकार आणि षटकार आपल्याला देखील पाहायला मिळाला या षटकारातील शेवटचा बॉल असेल या वेळेस देखील फुल टॉस बॉल होता परिणामी बॅट बॅचलेरिंगचे चिन्ह मात्र सरळ सीमारि शफर इवन क्वालिटीज ऑफ ब्रान्डेड चौकार आणि या शेवटच्या बॉलवर मात्र कुठेतरी चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक त्रेपन्न या आकडेवारी आता मात्र चोवीस चेडू आणि या चोपन्न धावांचं समीकरण असेल नारळवाडी संघ समोर समोर चला नारळवाडी संघ मैदानाच्या बाहेर पडताना देखील ला। निकिताचा लाईन मध्ये पडायचा आहे मित्रांनो हॅलो निकिताचा इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचा व सर्व क्रिकेटप्रेमी रसिकांचा मी आमच्या साईस्फोट चषकाच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करीत आहे त्याचा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेला मात्र कुठेतरी या शोभा वाढत वाढवताना चला श्री गणेश कसवली संघ शेतरक्षण त्वरित अजून घ्या मित्रांनो आपल्याकडे नकिताचा आता मात्र वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला अजून देखील क्वालिफायचा सा देखील सामना खेळवायचा सा आहे या आजच्या गटातील क्वालिफायचा सा सामना देखील खेळवायचा सा आहे नकिताचा चौदा फेब्रुवारी या दोन हजार चोवीसचा कुठेतरी या सकाळचे क्षेत्र मात्र येऊन ठेपलं होतं आणि दुपारचं क्षेत्र देखील फक्त फक्त कधी निघून गेला आणि आता आपण येऊन ठेपलो या संध्याकाळच्या क्षेत्र आता आणि आपण सामना पाहतोय श्री गणेश कशिवली पक्ष नारळवाडीया न श्री गणेश कशिवली संघाना चोवीस चेंडू आणि चौपन्न धावांचा टार्गेट चीज करण्यासाठी आमंत्रित केलं नारळवाडी संघाला आणि ते टार्गेट चीज करण्यासाठी मात्र इवन जोडी मैदानात दाखल होते एकनाथ आणि चंद्रकांत चला कशिवली संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो चोवीस चेंडवानी चौपन्दावा चो नक्की त्याचा सवीकरण मात्र काहीसा उघड नाही मित्रांनो ना। नुकताच आपण या मागला सामना पाहि बघितला असेल हा काहीसा रोमॅन्टिका नक्की त्याचा आमचे प्रेक्षक राजे देखील त्या सामन्याचे कुठेतरी मजा लुटताना परिणामी कुठेतरी वरसकोळ या संघाला अपयश गाठावा लागला चला कशोली संघ गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल मनोजा गोलंदाज त्याचा मारा स्ट्राईकला स्ट्राईक ला फलंदाज आपण पाहतोय एकनाथ षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेला एकनाथ फलंदाज मनोज टू एकनाथ याबा मात्र पहिला चेंडू मात्र सुरेखा सुरुवात मात्र अतिशय चांगली करतोय गोलंदाज मनोजा कुठेतरी या एकनाथ या फलंदाजा फलंदाजाला भेट करतोय मनोजा पहिला चेंडू मात्र निर्धा हाताळतोय षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा फलंदाज नक्कीच यावेळेस मात्र खोलवा बॉल त्यावर मात्र चांगला बॉल निघून जाईल सिम्मारे शपार क्वालिटीचा ब्रँडेड पहिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज एकनाथ त्याचा पहिला चेंडू मात्र कुठेतरी सुरेख हाताळला होता परिणामी या बॉलवर मात्र चांगला साफ प्रहार षकातील अजूनही काही चेडू शिल्लक नक्कीच याच प्रकारचे कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल तरच कुठेतरी या नारळवाडी संघ मात्र विजयाच्या दिशेने जाईल षटकातील पुढील चेडू यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता उशाफॉल झाला होता त्यावर मात्र थर्ड मॅनला फटका सजला क्षेत्ररक्षक आहे परिणामी चेलतील पैकी करतील तत्पुरी नक्की दोन दावं मात्र कम्प्लीट आणि या दोन धावेच्या मदतीने दापलक मात्र आठ या आकडे वर षटकातील पुढील बॉल त्याचा बारा करत पुन्हा एकदा एकनाथ मनोज टू एकनाथ यावेळेस देखील खोलवाल ट्रॉफी असा त्यावर मात्र हजूर एक तडाका एकनाथच्या बाटमधना आल येतो एक ए वन क्वालिटीचा पुन्हा एकदा षटकार नक्कीच हा सलग जर दुसरा षटकार असेल हा एकनाथच्या बाटमधना अजूनही षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आतापर्यंत चार चेडू हाताळले त्यावर मात्र चौदा धावांचं योगदान देतो गोलंदाज मनोजा नक्कीच षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता परिणामी आमच्या ऑफिसिकल पंचा इट इज अ वाईट बॉल आणि या खराब बॉलने मात्र दाफाला थोडस रकत पंधरा या आकड्यावर षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा फलंदाज यार त्याचा मार्ग एक नाथ यावेळेस एक डब्याचा बॉल होता परिणामी पंचा इशारा येतो हा नो त्यावर मात्र चांगलासा प्रहार दोन धावा मात्र नक्कीच कम्प्लीट नो प्लस दोन अशा तीन धावा तीन दावे मदद मात्र अठरा आकड़े बार षटकार बॉल पुनः एक फुगलंदाज तैयार देखिए खोला टाइम चेडू सी मे शफारेपन क्वालिटी चाहे एकदा सलग था तीसरा षटकार एकनाथ ऐसी पैट माता मात्र षटकार शेवटा बॉल आएगा बॉल देखी यावेळेस हा फ्रॅकर होता झाला होता त्यावर मात्र कार्पेटच्या साह्याने फटका सजवला येतो त्यावर मात्र तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी डाव देखील कम्प्लीट आणि पंचांचा इशारा येतो नो चेंडो षटकातील शेवटचा बॉल होता फ्रीरा एक खराब हाताळा गोलंदाज मनोज ने आता मात्र स्ट्राईक लावला चंद्रकांत मनोज टू चंद्रकांत षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा मी स्ट्रायविंग शेतरक्षक आहे त्यावर मात्र चेंड उदरणीला दान केला गेला पुन्हा एकदा पंचा इशारा येतोय खरा बॉल आणि नो प्लस तीन अशा चार धावा हि चोरटे धाव नक्की त्याचा चांगली सी बॅटिंग आतापर्यंत दमदार बॅटर राहिला चंद्रकांत आणि एकनाथ या दोन फलंदाजाच्या माध्यमातन अगदी पाहायला गेला होता ज्या फटक्याची अतुरता होती ते फटके मात्र एक्झिकचे फलंदाजा पण पाहतोय नारळवाडी संघाकडनं एकना आता फलंदाज षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा फलंदाजचा विकेट गोलंदाजी माराग होतो गोलंदाज मनोज यावेळेस चेंडू जाईल सी मारेशा पार शेवटच्या बॉलर देखील एव्हन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या मध्ये त्यांनी दाफलक छत्तीसी आकडेवार एकदा पहिले षटक आणि त्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली छत्तीस एकदा दमदार बॅटर राहिला आतापर्यंत नारोवाडी संघाचा दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल सोमनाथ हा गोलंदाज नक्कीच कुठेतरी या कमबॅक करावा लागेल ला। या साईस्फोट शेषकाच्या मध्ये जर कशिवली गावाचं नाव कुठेतरी ठेवायचं असेल तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या छत्तीस यावेळेस मात्र हा फ्रॅकरचा आता परिणामी मिस टायमिंग झाला आहे त्यावर मात्र ताकतीसचा जाईल आणि चंद्रकांत मात्र जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला नक्कीच अतिशय सुरेख पद्धतीची खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू होती परिणामी आता मात्र अपयश ठरतो फलंदाजा चंद्रकांत त्याची जागा सांभाळण्यासाठी मात्र न्यू बॅटर दाखल होतोय नारळवाडी संघकडनं एक्स वाय झेड षटकातील पहिला चिडू हाताळला त्यावर मात्र चांगलासा विकेट मिळून दिला नक्कीच कमबॅक करावं लागेल कुठेतरी याच टप्प्यावर अचूक गोलंदाजीचा मारा करावा लागेल तरच कुठेतरी सामना विजय होऊ शकेल षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करू मात्र सरळ जाऊन विसावतो विकेट किपरच्या येतोय डॉट बॉल, बॉल। सलग दुसरा डॉट बॉल येतोय षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील बॅक टू बॅक तीन चेंडू मात्र निर्धाव हाताळतोय गोलंदाजा सोमनाथ गोलंदाज अजूनही षटक दिल्या तीन चेंडू शिल्लक नक्कीच आतापर्यंत तीन चेंडू हाताळे त्यावर मात्र एक धाव देखील खर्च करत नाही गोलंदाज सोमनाथ यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होत आम्ही शेतरक्षक आहे परिणाम या मात्र हो कॅरी करता आले नाही त्यावर मात्र तीन धाव कंप्लीट किती आता मात्र स्ट्राईकला असेल एका दमदार स्थितीचा जो फलंदाज मात्र चौकार आणि षटकाराची भाषा बोलत आहे तोच फलंदाज एकनाथ हा फलंदाज जे अंबिका उबाडवाडी संघाचा संघनायक आणि तसेच किसन इलेव्हन भोसवाडा संघाचा संगण का। लॉजचा कार्यक्रम केला जाईल यावेळेस देखील खोलवा आला तसा सी सीमारे शफार पुन्हा एकदा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आपलं मात्र पंचेचाळीस हे आकडे भरा षटकातील आता मात्र शेवटचा पावलं असेल त्याचा मारा करेल एकनाथ या वेळेस मात्र कुठेतरी गुगली गोलंदाज न चेंडू माझा सर्व जाणून चांगल्या चेंडूने सुरुवात केली होती आणि चांगल्या चेंडूने देखील शेवट देखील करतोय गोलंदाज आपण पाहतो सोमनाथ चला जे अंबिका का वाडेवाडे पक्ष आहे सेहेचाळीस पंचेचाळीस नक्की त्याचा विजय वळतो थेट मात्र क्वालिफायचा सामना खेळलेला यावेळेस मात्र चेडू कुड पडल्या पडल्या सरळ जाऊन विसपतो आहे विकेट किपर जात आता पहिला डॉट बॉल येतो आहे यावेळेस मात्र कॅप्टच्या सह्यानं क्रिकेट क्षेत्ररक्षक आहे तत्पुरे दोन धावा कम्प्लीट नक्की त्याचा दोन धावा मात्र कम्प्लीट या सामन्यातून जो संघ मात्र विजयी बोलतो थेट क्वालिफायचा सा सामना केलेला दिला अजून या काही चेंडू शिल्लक का। पुन्हा एकदा गोलंदाज टायकवर गोलंदाज या वेळेस मात्र मिस स्टायमिंग झाला शेतरक्षक आहे परिणाम आम्ही शेतरक्षकाला बीट करून तत्पूर या शेवटच्या मोमेंटला स्टॉप केले तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कम्प्लीट या तीन धाव्याच्या मदतीने दाफलक मात्र पन्नास या आकड्यावर आता मात्र जिंकण्यासाठी नऊ चेंडू आणि चार धाबाचं समीकरण असेल नऊ जेडो आणि चार धावा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा वरत त्याचा मारा करेल एकनाथ यावेळेस ते केला मोठा मारायच्या मारायचा आता आता मात्र एकनाथ बीट होतो एक या नक्की त्याचा एकनाथ या फलंदाजाला माहित आहे समीकरण मात्र काहीसा उघड नाही आता आठ चेंडू आणि चार धावांचा षटकातील फुल बॉल यावेळेस मात्र फुल टॉस बॉल शेतरक्षक आहे त्यावर मात्र दोन धावा कम्प्लीट आता मात्र दोन धावांची गरज असेल नारळवाडी संघाला जिंकायचं असेल तर नक्की त्याचा सात चेंडू आणि दोन धावा यावेळेस आता सेन्सिबल क्रिकेट नक्की त्याचा एकनाथच्या बॅटमधला पहिल्या बॉल पासून तर शेवटच्या बॉल पर्यंत ते केला विजयी फटका येत आहे आणि नारळवाडी संघ मात्र विजय होता आणि नक्की तर नारळवाडी संघ आपण आपण क्वालिफायचा सा सामना केलाल